आपल्या नागपूरचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, नागपूर विभागातल्या बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे, त्यांच्यावरती कारवाईचा बडगा हा अद्यापही सुरूच आहे. किरण, खरं तर प्रशासन जे आहे ते एसटी प्रशासन दडपण आणण्याचा प्रयत्न जो आहे तो आंदोलनकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर करत आहेत आणि त्यातून जे आहे ते कुठेतरी कर्मचाऱ्यांवर सुद्धा आता दबाव निर्माण होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जे आहे ते काल 13 कर्मचाऱ्यांनी जे आहे ती आपल्या सेवेमध्ये परत आलेल्या आहेत. त्यामुळे ते 13 सेवेत परत आल्यानंतर आता 115 कर्मचारी, ज्यामध्ये चालक, वाहक आणि मेकॅनिक अशा लोकांचा समावेश आहे, ते 115 पर्यंत आकडा पोहोचलेला आहे ज्यांनी आतापर्यंत आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. मात्र त्याचवेळी आपण परवा पाहिलं होतं की 23 कर्मचाऱ्यांना एकाच वर्धमान नगरच्या आगारामधल्या बडतर्फ केलं होतं आणि काल सुद्धा जी आहे ती अशाच पद्धतीची बडतर्फीची कारवाई झालेली आहे. त्यामुळे आता एकूण जर नागपूर विभागाचा विचार केला तर 121 कर्मचाऱ्यांवर जी आहे ती बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीनं सरकार या सगळ्या संपाला हाताळत आहे त्या पद्धतीवरून तरी संपकरी आंदोलक जे आहेत त्यांचा सरकारवर विश्वास नाही आहे. जोपर्यंत कोर्टाचा या सगळ्या संदर्भात निर्णय येणार नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, असंच एक चित्र जे आहे ते सध्या या सगळ्या बाबतीत स्पष्ट होत आहे. मात्र हे होत असताना ज्या पद्धतीनं निलंबनाची कारवाई केली जात आहे किंवा कुठेतरी संप जो आहे तो चिरडण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे कुठेतरी कर्मचाऱ्यांवर मानसिक दडपण आहे. त्यामुळे त्यांनी जे आहेत, काल आपण पाहिलं होतं की नागपूरच्या 23 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्वेच्छा मृत्यूची मागणी केली होती. कारण खरं तर आत्महत्या करणं हा गुन्हा असतो, त्यामुळे असा गुन्हा आम्हाला करायचा नाहीये. मात्र सरकारकडून प्रशासनाकडून वारंवार दडपण जे आहे ते वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी असेल किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी काल पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी स्वेच्छा मरणाची मागणी केली होती. आता याला काय प्रतिसाद देईल हे तर सरकार ठरवेल. मात्र कुठंतरी आता या सगळ्या प्रश्नावर तोडगा काढणं आवश्यक झालेलं आहे. कारण एका बाजूने निलंबन, दुसऱ्या बाजूने रुजू होणारे कर्मचारी, मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये खोळंबा जो होतोय तो होता प्रवाशांचा. मग ते दुर्गम भागातले असेल किंवा ग्रामीण भागातले असेल किंवा शहरी भागातले असेल, जे आता सध्या कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आहे त्यामुळे अशावेळी जर ग्रामीण भागातल्या रुग्णांना उपचारासाठी यायचं असेल तर त्यांच्याकडे एसटी शिवाय पर्याय नसतो. आज एसटी बंद असल्यामुळे जे आहे ते खासगी वाहतूकदार जे आहेत त्याचा गैरफायदा घेत असल्याचा अनेक ठिकाणी पाहताय. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जात आहे, जी तिकीट अपेक्षित आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक तिकीट घेतली जातं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण जे आहे ते सरकारची जबाबदारी असतं. त्यामुळे सरकार आता या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी सुवर्ण मुद्दे काढून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण आणि प्रवाशांचे हाल या दोन्ही गोष्टीतून मध्य मार्ग काढणं आवश्यक झालेलं आहे. किरण, उदय, सुवर्ण मध्य काढणं हे महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर नागपूरमध्ये 15 संपकरी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा कामावर रुजू झालेत. बडतर्फीची कारवाई होऊ नये या भीतीनं ते पुन्हा एकदा कामावर रुजू झालेत.